ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळेतील भारत निर्माणच्या गैरव्यवहाराबाबत जिल्हा परिषद कार्यालय समोर उपोषण. हातकणंगणी तालुक्यातील तारदाळेतील भारत निर्माण नळपाणी पुरवठा समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावर फौजदारी वसुलीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मानुस्की फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणाचा इशारा दिला है। भारत है। दिल आहे भारत निर्माण नळपाणी पुरवठा संयुक्त तारताळ खोतवाडी समितीच्या सण दोन हजार एकोणीस दोन हजार वीस चे शासकीय ऑडिट झालं असून त्यामध्ये बासष्ट लाखाचा गैरव्यवहार दिसून आला आहे त्यामधील बारा लाख रुपये तात्काळ भराव्यास सांगितले आहेत व पन्नास लाखाचा शक अहवालही जिल्हा परिषदने नामंजूर केला आहे तरीही अद्याप जिल्हा परिषद कार्यालयाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही त्या अनुषंगाने झालेल्या ऑडिट रिपोर्टवरून संबंधितांवर वसुली व त्यांच्यावर फौजदारी दाखल व्हावी व मागील दोन्ही वर्षाचं शासकीय ऑडिट व्हावं या मागणीसाठी दिनांक सत्तावीस जून रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार असल्याचे व सदर दोन्ही मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण बंद करणार नसल्याचे माणुसकी फाउंडेशनचे प्रवीण केरले यांनी यावेळी प्रसार माध्यमांना सांगितलं ऐंशी लाख इतकं असून सध्या योजनेचे वीज कनेक्शन कट करण्यात आलं आहे त्यामुळे तारदाळ खोतवाडी या दोन्ही गावातील पाणीपुरवठा गेली पंधरा दिवसापासून बंद आहे त्यामुळे महिला वर्गांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन यावरती योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे महानकरी न्यूजसाठी तारदाळहून होऊन बसगुंडा कडेमणी